दिल्लीला अचानक गेले त्याचं कारण काही अचानक नाही गेलो हो, तुम्हाला काही कळत, मला काही कळतच नाही आपला या काय बोलावं। जोपर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, राज्याची मदत केंद्र घेत नाही, केंद्राला केंद्र राज्याची केंद्राची मदत राज्य घेत नाही, कसं काय राज्य चालणार आहे? खरं तर काही प्रत्येक वेळी काही राजकीय असतं का? आज केंद्राच्या मोठ्या प्रमाणावर योजना महाराष्ट्रात चालतात, गरीब कल्याणाच्या योजना आहे। माननीय देवेंद्रजी जेव्हा जेव्हा जातात तेव्हा तेव्हा कुठल्या तरी महाराष्ट्राच्या विकासाचं काही ना काही घेऊन येतात। काल ते मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजनेचे 2500 कोटी थकले होते, 2.5 वर्ष या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये फक्त सर्टिफिकेट दिलं नाही, म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलं नाही, म्हणजे का आपण जे पैसे आले केंद्राकडनं खर्च झाले की नाही एवढा अहवाल शिल्लक होता, 2.5 वर्ष दिला नाही, त्यामुळे 2500 कोटी केंद्राकडे पडले होते। अशा अनेक पैसे आहेत, विकास आहेत, रेल्वे प्रकल्प आहे, विमान प्रकल्प आहे, म्हणजे राज्याचे प्रकल्प पूर्ण करायचे असेल तर केंद्राकडे जावंच लागतं, रोज केंद्राशी रोजच बोलावं लागतं सरकारला। मी 5 वर्ष मंत्री राहिलो आहे, ऊर्जा खात्यामध्ये जेव्हा काम करायचो रोज केंद्राशी बोलायचं, जरुरी नाही आहे जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातात कोणत्या राजकीय कामाकडे जातात, आणि कुठलं राजकीय काम आहे? आज 164 बहुमत आहे, उद्या जर विरोधी पक्षानं आह्वान केलं ना 184 होतील। जयंत पाटलांच्या विषयावरून पुढील काळात विरोधी पक्ष अधिवेशन चालू देणार नाही किंवा त्या बाबतीत काही घडेल असं आपल्याला वाटतंय? थोडं मागे जाऊन बघितलं पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी। अहो काही चूक नसताना 12 आमदार निलंबित केले होते, 12 आमदार सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं आम्हाला, सुप्रीम कोर्टात काही चूक नव्हती, ज्या आमदारांनी काही वाईट करतो म्हणजे बोलासुद्धा काही बोलले नाही, जागेवर उभे होते तरी तुम्ही निलंबित केला। आणि तुमच्या जयंत पाटलांचं त्या ठिकाणी अशोभनीय वक्तव्य त्या ठिकाणी सभागृहात केलं आहे, सभागृहाने संपूर्ण लोकांनी ऐकलं आहे, जरुरी नाही आहे ते माईकमध्येच बोललं पाहिजे। सभागृहाच्या आतमध्ये ते पवित्र स्थान आहे, ज्या स्थानाबंद 12 कोटी जनतेचा विकास होतो, ज्या पवित्र सभागृहामध्ये अनेक मान्यवरांचे नेत्यांचे नेतृत्वाचे त्या ठिकाणी छायाचित्र लागलेले आहे, अशा ठिकाणी तुम्ही वाईट शब्दाचा वापर करताय, तुम्ही त्या सार्वभौम सभागृहाचा अपमान करताय, अपमान त्या ठिकाणी तैलचित्राचा होतो आहे, राष्ट्रपुरुषाचा होतो आहे। आणि अशावेळी तुम्ही मागच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही विसरलं का 12 आमदार निलंबित केले? काही चूक नव्हती, एक आमदारांनी चुकीचं केलं म्हणून 12 आमदार निलंबित केलं। तुम्ही वाईट वागले, मोगलासारखे वागले, हुकुमशाहीसारखे वागले, आणि जयंत पाटलांचं त्या ठिकाणी खुल्याम शिवीगाळ केली आहे, आणि त्यामुळे जयंत पाटलावर केलेली कारवाई योग्य आहे, सरकार अध्यक्षांनी बरोबर निर्णय घेतला आहे। पुढच्या काळामध्ये त्यांनी तर अधिवेशनाकरता निलंबित केला आहे, मागच्या सरकारमध्ये तर अनिश्चित कालाकरता निलंबित केलं होतं आमदारांना। महापालिका जिल्हा परिषद देखील आपल्याला वाटतं का, कारण आता जी परिस्थिती 1 नंबरला आपण म्हटलं गेलेलं आहे, तर पुढची परिस्थिती काय राहू? 100% माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या समन्वयाने संपूर्ण महानगरपालिका मुंबई ते नाशिक, नाशिक ते नागपूर, संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना एकत्रित लढून दोघांच्या नेतृत्वामध्ये 1 क्रमांकावर आम्ही जिंकू। आणि महाराष्ट्राने सुद्धा आता मत तयार केला आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत देण्याचं आणि त्याचं प्रतिबिंब आपण ग्रामपंचायतला बघितलं आहे, पुढच्याही काळामध्ये आपल्याला नगरपालिका, महानगरपालिका दिसेल।